एक मोठी बातमी आहे, नुपूर शर्मा यांना आता सर्वोच्च न्यायालयानं चांगलंच फटकारलंय. नुपूर शर्मांनी देशाची माफी मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. नुपूर शर्मा यांच्या एका विधानामुळे प्रचंड मोठा वाद निर्माण झालाय. आखाती देशांनी सुद्धा सरकारकडे नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा नुपूर शर्मा यांना फटकारलेलं आहे. त्या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांच्या विधानानंतर भाजपनं त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांचं निलंबन केलं. पण आता नुपूर शर्मांनी देशाची माफी मागावी असे आदेश कोर्टाकडनं दिले जात आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना. यावरून प्रचंड मोठे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. याच नुपूर शर्मा यांच्याविरोधात याचिका दाखल झाली होती. नुपूर शर्मांनी देशाची जाहीर माफी मागावी असे निर्देश कोर्टाच्या वतीनं दिले गेलेत. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात वातावरण बिघडलं असंही कोर्टानं म्हटलं. आखाती देशांनी सुद्धा भारत सरकारकडे याविषयीची तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. समाज माध्यमांमध्ये सुद्धा या विधानाचे चुकीचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. देशातलं वातावरण बिघडू नये यासाठी नुपूर शर्मा यांनी आपल्या विधानाविषयी माफी मागावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. नुपूर शर्मा यांच्यावरती भाजपनं सुद्धा कारवाई केली आहे, त्यांचं निलंबन झालेलं आहे. प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील. प्रशांत, कोर्टानं काय म्हटलंय, काय सांगितलंय नुपूर शर्मांना? ज्ञानदा मुलामध्ये नुपूर शर्मा सुप्रीम कोर्टात यासाठी आलेल्या होत्या की देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलचं जे विधान त्यांनी टीव्ही डिबेट दरम्यान केलेले होते त्याचे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती पडसाद पडलेले होते आणि त्यामुळं या वेगवेगळ्या राज्यातल्या FIR एकत्रित करून त्या दिल्लीत ट्रान्सफर केल्या जाव्यात ही त्यांची मागणी होती. मात्र या मागणीवरती सुप्रीम कोर्ट प्रचंड भडकलं. याचं कारण हे आहे की मुळामध्ये सगळ्यात पहिली FIR दिल्लीमध्ये दाखल झालेली होती, मात्र त्या FIR वरती कुठलीही कारवाई का नाही झाली हा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला आणि सुप्रीम कोर्टानं हे पण सांगितलं की तुम्ही तुमच्यामुळे या संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीनं वातावरण निर्माण झालेलं आहे. उदयपूरमधल्या घटनेचा सुद्धा सुप्रीम कोर्टानं हवाला दिला आणि कोर्टानं म्हटलं की तुम्ही माफी पण मागितली, ती पण अटी शर्तींसह माफी मागितली, तुम्ही थेट माफी का नाही मागितली असं म्हणत सुप्रीम कोर्टानं अत्यंत संतप्त टिप्पणी जी आहे ती या सगळ्या प्रकरणावर केली आहे. त्यामुळे आता या FIR एकत्रित करण्याची मागणी तरी मान्य होतीये का ते बघावं लागेल. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. देशभरात विविध राज्यांमध्ये शहरांमध्ये त्यांच्या विरोधात FIRची नोंद करण्यात आली आहे. सगळे FIR एकत्रितपणे दिल्लीमध्ये चालवले जावेत अशी त्यांची मागणी होती. पण सुप्रीम कोर्टानंच उलट नुपूर शर्मा यांना फटकारलंय. त्यांच्या विधानामुळे देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, देशातलं वातावरण बिघडलं, त्यामुळे नुपूर शर्मांनी माफी मागावी असं कोर्टानं सांगितलंय. अधिक अपडेट्स अभिजित करंडे देतात. अभिजित, आपल्याला जसं माहिती आहे की नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे देशभर काही देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये दंगली पसरल्या होत्या आणि त्यामुळे मोठा हिंसाचारही झाला होता आणि त्याचे पडसाद अजूनही देशात उमटत आहेत आणि त्या प्रकरणामध्ये ज्याला सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं नुपूर शर्मा यांच्या ज्या सगळ्या कमेंट्स होत्या त्या डिस्टर्बिंग होत्या, त्या चुकीच्या होत्या असं म्हटलंय. त्यावर नुपूर शर्मांचे वकील ॲडव्होकेट सिंग जे आहेत ते म्हणाले की आम्ही या सगळ्याबद्दल माफी मागायला तयार आहोत, आम्ही माफी मागतो. त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट इतकं भडकलं होतं की सुप्रीम कोर्टाच्या बेंचने असं म्हणालं की त्यांनी जर ते विधान जे आहे ते टीव्हीवर केलंय तर त्यांनी टीव्हीवर जावं आणि अख्ख्या देशाची माफी मागितली पाहिजे. दुसरं जे विधान सुप्रीम कोर्टानं केलंय ते असं आहे की म्हणजे जे मॅटर सबज्युडिस होतं म्हणजे ज्या विषयावरती ती चर्चा सगळी टीव्हीवरती घेण्यात आलेली होती ते सगळं सबज्युडिस मॅटर होतं, मग अजेंडा रेटण्याशिवाय अजेंडा प्रमोट करण्याशिवाय त्यावरती डिस्कशन करण्याचं दुसरं कारण काय होतं असा प्रश्न सवाल करून एकूणच टीव्ही डिबेटच्यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टानं एक गंभीर टिप्पणी इथे केलेली आहे. त्यासोबतच सुप्रीम कोर्टानं पुढे असं म्हटलंय की त्यांचा जो ॲरोगन्स आहे त्याच्यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलेला आहे. म्हणजे पिटिशनर असं म्हणतात किंवा नुपूर शर्मा असं म्हणतात की त्याच्या छोटे मॅजिस्ट्रेट जे आहेत देशातले कंट्रीज कारण त्यांच्यावरती खूप ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते सगळे क्लब करावेत अशी एक त्यांची मागणी आहे. त्याच्यावरती ते असं म्हणाले की त्यांचा जो ॲरोगन्स आहे तो पाहता मॅजिस्ट्रेट कोर्ट जे आहेत देशातले त्यांच्यासाठी छोटे पडतील अशा पद्धतीची टिप्पणी सुद्धा सुप्रीम कोर्टानं केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं जर आपण बघितलं तर नुपूर शर्मा प्रकरणावरती अत्यंत तीव्र शब्दात जे आहेत ते ताशेरे ओढलेले आहेत. त्यांनी जर जे वक्तव्य त्यांनी टीव्हीवरती जाऊन केलं होतं ज्याच्यामुळे हिंसाचार झाला तर त्यांनी ते टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागावी अशा पद्धतीचं वक्तव्य सुप्रीम कोर्टानं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघतोय की नुपूर शर्मा प्रकरणामध्ये त्यांना डिफेंड करण्याचा
करण्याचा प्रयत्न काही पॉलिटिकल पार्टीजनी सुद्धा केलेला होता, काही संघटनांनी केलेला होता, हिंदुत्ववादी संघटनांनी, तर त्या सगळ्यांना एका प्रकारे सुप्रीम कोर्टाची ही चपराक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिजित, धन्यवाद या अपडेट्स बद्दल, माहिती बद्दल. कोर्टानं काय म्हटलेलं आहे नुपूर शर्मा यांच्याविषयी ते आपण पाहतोय. सर्वोच्च न्यायालयाकडनं नुपूर शर्मा यांना फटकारण्यात आलेला आहे. देशभरात विविध ठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. ते सगळे गुन्हे एकत्रित केले जावेत अशी याचिका नुपूर शर्मांची होती. आणि याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान तुमच्यामुळे देशातलं वातावरण बिघडलेलं आहे, तुम्ही देशाची माफी मागावी जाहीरपणे, असं कोर्टानंच नुपूर शर्मांना सुनावलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.